आगमन आहे आणि माझ्या अपेक्षा अशा आहेत की शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आमच्या ह्या संपूर्ण ग्राउंडवर आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत पाहतो अनेक तरुण मुलं सैनिकांमध्ये पोलीसमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता ही तरुण शक्ती जी आहे तिला चांगल्या ठिकाणी मार्ग दाखवण्याकरता त्यांना व्यवसाय किंवा त्यांना नोकरीसाठी चांगल्या संधी उपलब्ध होण्याकरता खासदारांनी जर नवीन नवीन उद्योग मोठे मोठे उद्योग जर धुळे शहरामध्ये आणले तर या तरुण शक्तीला चांगल्या प्रकारे काम मिळेल, हाताला काम मिळेल आणि धुळ्याचा औद्योगिक विकास होईल आणि धुळ्यासुद्धा पुन्हा प्रगतीपथावर जाईल एवढी एक सामान्य अपेक्षा माझी आहे. माझं नाव संजय आहेराव. मी धुळे शहरामध्ये इंजिनियर म्हणून काम करतो, सिव्हिल इंजिनियर म्हणून. माझ्या एवढीच अपेक्षा आहे की धुळे शहरामध्ये जे पण खासदारांमार्फत कामं होतील विकासाचे ते भ्रष्टाचार मुक्त व्हावे. हीच संदर्भात रस्ते जे होत आहेत धुळे शहरामध्ये ते रस्ते जे व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. 100 रुपयातनं 40 रुपयाचा वाटप होतो आणि हा सर्व राजकारण्यांच्या खिशात जातोय. तर अशा प्रकारे रस्ते न होता व्यवस्थितपणे क्वालिटीचे रस्ते, कोणत्याही प्रकारचं जे का विकासाचं काम आहे ते क्वालिटीत व्हायला पाहिजे अशीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. भाऊसाहेब, मी आर्किटेक्चर, माझी खासदारांकडनं अपेक्षा ते आहे की धुळ्याचा जसा विकास करता येईल, धुळ्याची MIDC डेव्हलप करता येईल, धुळ्याची इंडस्ट्रीज डेव्हलप करता येतील, धुळ्याचा विकास आपोआप रेल्वे मार्ग रस्ते मार्ग ह्याच्यात ठीकच आहे. अहो धुळ्यातला तालुका म्हणून जर तुम्ही शिरपूरला गेला तर तिथे अतिशय सुंदर रस्ते आहे, धुळ्यारी गटर तिथे किती चांगले आहे, 24 तास पाणी येतं. म्हणजे तालुक्या स्पेसमध्ये तुम्ही एवढी डेव्हलपमेंट करू शकता तर डिस्ट्रिक्टमध्ये का नाही जास्त निधी येतो, होऊ शकत नाही. याला कारण नियोजनाचा अभाव. जर प्रॉपर नियोजन झालं नुसतं एकट्या मोदी साहेबांकडून होणार नाही, आमदार खासदार तळागाळापर्यंतच्या सगळ्या महापालिकापर्यंतच्या लोकांना एकत्र येऊन याच्यातून संयुक्त काम केलं पाहिजे, तरच याचं डेव्हलपमेंट होऊ शकेल शहराची. अदरवाईज शहराची डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही आणि त्यासाठी नागरिकांचाही सहभाग पाहिजे. नुसतं तुम्ही खासदारावर टाकून चालणार नाही, आपणही त्याच्यात किती वाटेकरू आहोत, आपणही किती काय करू शकतो हे दाखवत दिलं पाहिजे, तरच शहराची डेव्हलपमेंट होईल. नाही तर गेले कैक वर्ष आले आदिवासी आहोत, आदिवासीच राहू आपण.